खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा शिवाजी महात्मा फुलेच असू शकतात पण विष्णूशास्त्रींना मी निमित्तानं माफ करेन कारण त्यांना काळाची कुठली दिशा कळली नाही प्रमाण मराठीचं स्थान अत्यंत जुजबी आहे पण त्याचं प्रस्त माजवून लक्षावधी कोट्यावधी बोली भाषांचा जो अपमान केला गेला त्याच्यामुळे मराठीचं नुकसान झालेलं आहे इथून पुढे त्या गमजात चालणार नाहीत जगातल्या हजारो भाषांमध्ये उद्या समजा सगळ्या मेल्या चार जरी जिवंत राहिले ना तरी चौथी मराठी असणार आहे एवढी श्रीमंत आणि समृद्ध मराठी आहे मध्ये मला एक नोबेल पुरस्कार विजेते नाटककार भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुकोबांचं दिलीप पुरुषोत्तम चित्रांनी लिहिलेलं भाषांतरित केलेलं शेष तुका जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा ते म्हणाले अहो जगातला सगळ्यात मोठा लेखक इंग्रजीमधला शेक्सपियर असं मी सांगायचो तुकोबा वाचल्यानंतर आम्ही सांगतो शंभर शेक्सपियर ज्याच्यावरून वाळून टाका एवढे मोठे तुकोबा आहेत जो आणि पाणी लोणी थट्टा आणि पिढीतल्या लाखो मुलांची मुलींची कत्तल होते ते थांबवायचं आहे आपल्याला आणि सगळ्या बोली भाषांचा सन्मान वाढवायचा आहे नमस्कार मी आरती मोरे बोलभडू मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मराठी भाषा दिन आणि याच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत हरिनरके सर आहेत आज या संवादामध्ये आपण मराठीवर बोलणार आहोत भाषेवर बोलणार आहोत सर सगळ्यात पहिला माझा जो प्रश्न तुम्हाला आहे तो म्हणजे चिपळूणकर असं म्हणाले होते की महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये व्याकरण नाहीये आणि त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना महात्मा फुले असं म्हणाले होते की माझ्या भाषेमध्ये व्याकरण नसेलही पण माझ्या भाषेला जनमानसाचं अंतकरण नक्कीच आहे तर या सगळ्या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेचा शिवाजी नेमकं कोणाला म्हणायचं खरं तर असं आहे बर का की विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मराठीतले एक तगडे लेखक होते हे खरं आहे पण त्यांच्या निबंधमालेमध्ये त्यांनी शेतकरी शेती दुष्काळ अशा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या प्रश्नावर अक्षरही लिहिलेलं नाही त्यांचं लेखन हे सगळं पांढरपेशा वर्गापुरतं मर्यादित आहे एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे आणि पदव्या लोकांनी द्यायच्या असतात महात्मा फुल्यांना महात्मा लोकांनी म्हटलं पण विष्णूशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचा शिवाजी लोकांनी नाही म्हटलं त्यांनी स्वत असं लिहिलं पत्रामध्ये की आय एम द शिवाजी ऑफ मराठी लँग्वेज आरती ही गंमत आहे की मराठी लँग्वेजचा शिवाजी इंग्रजीतनं घोषणा करतो याच्या इतकं मला असं वाटतं की दुसरी गंमत नाही आणि विष्णू शास्त्री हे मोठे लेखक होते पण ते जे व्याकरणाच्या गप्पा मारत बसले त्या ते ज्या शुद्धलेखनाच्या चुका महात्मा फुलेंच्या काढत बसले त्याच्यामध्ये ते, ते आशयाला विसरले लोकांच्या काळजाला हात घालणारं जे फुले त्यांचं दुःख मांडत होते त्यांचे प्रश्न मांडत होते स्त्रियांचे दलितांचे बहुजनांचे शेतकऱ्यांचे ते विष्णूशास्त्रींना कळलेच नाहीत आणि त्यामुळे विष्णूशास्त्रींचं साहित्य हे आज पूर्ण कालबाह्य झालेलं आहे त्यांना कुणालाही आज त्यांची आठवण येत नाही याच्या उलट खऱ्या अर्थाने लोकांनी जर शिवाजी म्हटलं असतं तर ते महात्मा फुल्यांना म्हटलं असतं कारण महात्मा फुल्यांचं साहित्य आज भारतातल्या तेरा भाषांमध्ये आणि अक्षरशः आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत लोक ते डोक्यावर घेत आहेत स्पॅनिश भाषेत ते जा गेलेलं आहे इंग्रजीमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आत्ता मी इंग्रजीमध्ये सावित्रीबाईंचं चरित्र लिहिलं आरती प्रकाशनाच्या आधीच आवृत्ती संपली त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा शिवाजी महात्मा फुलेच असू शकतात पण शास्त्रींना मी या निमित्तानं माफ करेन कारण त्यांना काळाची पुढची दिशा कळली नाही आत्ममग्न आणि विशिष्ट समाजापुरता मर्यादित असा जेव्हा माणूस राहतो तेव्हा दुसरं काय होणार सर आपण बघतो की मराठी म्हटलं की बहुजनांची मराठी अभिजनांची मराठी ग्रामीण मराठी शहरी मराठी बोलीभाषेतली मराठी किंवा मग लिखाण जे असतं त्याच्यामध्ये जे व्याकरण असतं ते दुरुस्त करणारी मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतात तर या सगळ्या पैलूंबाबत तुम्हाला काय वाटतं असं बघा आता तुमच्या बोल भिडूची भाषा मला काय आवडते तर त्याचं एक साधं कारण आहे की तुम्ही मायबोलीमध्ये आणि तेही पुन्हा आपल्या ज्या बोली भाषा आहेत त्याच्यामध्ये बोलतात त्यामुळे ते काळजाला भिडतं बघा मराठीला बावन्न बोली भाषा आहेत विदर्भापासून आपण जर सुरू केलं तर वराडी ही मराठीतली सगळ्यात प्राचीन दोन अडीच हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली मराठवाड्यातल्या बोली घ्या तुम्ही तुम्हाला असं लक्षात येईल की बीडमध्ये तिचा वेगळा लहेजा असतो नांदेडमध्ये आपल्याला वेगळा लहेजा ऐकायला मिळतो आपण जसं इकडे नगरकडे येऊ पुन्हा आपल्या लक्षात येतं की नगरमध्ये पारनेर आणि पुणे जिल्ह्यातलं शिरूर बारा कोसावर भाषा बदलते असं आपण जे म्हणतो ना त्याचं कारण अगदी मालवणी घ्या तुम्ही विदर्भातल्या घ्या बोली भाषा कोकणातल्या घ्या पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातल्या घ्या ह्या सगळ्या जिवंत भाषा आहेत आणि अशा बावन्न बोली भाषा आहेत मराठीला ती कोणती नदी मोठी ज्या नदीला ओढे जास्त असतात मराठी का समृद्ध आहे कारण मराठीला बावन्न बोली भाषा आहेत काय झालं प्रमाण मराठी नावाची एक मराठी कृत्रिमरित्या तयार करावी लागली ते माध्यमांसाठी त्याचबरोबर शिक्षणासाठी गरजेचं असतं पण ती शेवटी कृत्रिम असते ती खरी मराठी नव्हे त्यामुळे प्रमाण मराठी म्हणजेच शुद्ध मराठी आणि मग इतरांना हिणवायचं त्यातनं लाखो लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचं अपराधीभाव निर्माण करण्याचं मी खेड्यातनं आलेलं आहे मी जेव्हा सदाशिवपेठ्यामध्ये शिकायला लागलो तर मला आठवतंय की आजही एवढी वर्ष झाली तरी मी विसरलो नाही ढवळ्या बंडीवाला असं मी माझ्या एका मित्राला म्हणाल्याबरोबर वर्गामध्ये शाळेमध्ये मला वर्षानुवर्ष चिडवलं जायचं हिनवलं जायचं अशा लाखो मुला मुलींचं भवितव्य बर्बाद केलं या लोकांनी प्रमाण मराठी व्याकरणाची मराठी न नळाचा न बाणाचा याच्यावर भाषा शास्त्रज्ञ सांगतात भाषा कुठलीच अशुद्ध नसते त्यामुळे शुद्ध भाषा अशुद्ध भाषा मूर्खपणा आहे ज्यांनी प्रमाण भाषेच्या नादामध्ये भाषेचा दहशतवाद निर्माण केला त्यांनी मराठीचं नुकसान केलेलं आहे आज अभिजात मराठी सांगत असताना अभिजनांची मराठी म्हणजे अभिजात मराठी हा अर्थ नाही एक लक्षात ठेवा अभिजात या शब्दाला एकेकाळी उच्च कुळातले अभिजन असा अर्थ होता तो काळाच्या ओघात मागे पडला आणि त्या प्रबोधन काळामध्ये ज्या भाषेतलं साहित्यश्रेष्ठ दर्जाचं ती अभिजात भाषा ज्या भाषेला तुकोबांनी श्रीमंत केलं ज्या भाषेला एकनाथांनी श्रीमंत केलं चावला ज्या भाषेमध्ये नामदेव डसाळ्यांपासनं अगदी आमच्या नारायण सुरव्यांपर्यंत आणि आमच्या नेमाड्यांपर्यंत पठाऱ्यांपर्यंत अनेक लोकांनी समृद्ध केलं ती मराठी ही प्रमाण मराठी नाही प्रमाण मराठीचं स्थान अत्यंत जुजबी आहे पण त्याचं प्रस्त माजवून लक्षावधी कोट्यावधी बोली भाषांचा जो अपमान केला गेला त्याच्यामुळे मराठीचं नुकसान झालेलं आहे इथून पुढे त्या गमजात चालणार नाहीत मराठी भाषेत बोलणारे कुठल्याही बोलीभाषेत बोलले तर त्याचं त्या स्वागत झालं पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे कारण मराठी तरच टिकणार आहे मराठी तरच वाढणार आहे अभिजात मराठी म्हणजे बावन्न बोली भाषांचा सन्मान करणारी मराठी नक्कीच सर आपण बघतोय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून तुमचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही स्वतः समन्वय समितीवर आहात सरकार प्रयत्न करत आहे तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय पण मराठी भाषेला हा दर्जा का मिळावा हा अभिजात दर्जा जो असतो तो नेमका काय असतो आणि जर हा अभिजात दर्जा मिळालाच तर मराठी भाषेला नेमका काय फायदा होणार आहे अगदी छान अगदी थोडक्यात सांगतो चार निकष केंद्र सरकारने तयार केलेले आहेत पहिल्यांदा दोन हजार चार साली म्हणजे अठरा वर्षांपूर्वी तमिळ भाषेला हा दर्जा देण्यात आला आणि त्यानिमित्ताने हे चार निकष तयार झाले आणि त्या चार निकषांच्या आधारे संस्कृतला पुढे तेलुगू कन्नड मल्याळम म्हणजे ह्या दक्षिणेतल्या भाषा आहेत बहुतेक सगळ्या आणि मग शेजारी ओडिसामधली उडिया अशा सहा भाषांना तो दर्जा मिळाला पहिला निकष आहे भाषेच्या वयाचे जे पुरावे आहेत ते लिखित स्वरूपामध्ये पंधराशे ते दोन हजार वर्षापेक्षा जुने असले पाहिजेत दुसरा निकष आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याला वजन आहे त्या भाषेतलं श्रेष्ठ दर्जाचं असलं पाहिजे तिसरा निकष आहे ती भाषा कुठल्याही दुसऱ्या भाषेची मुलगी किंवा नक्कल अगदी झेरॉक्स कॉपी असता कामा नये ती स्वतंत्र असावी स्वयंभू असावी आणि चौथा निकष आहे भाषा बदलत जाते काळाच्या ओघामध्ये भाषेमध्ये बदल होत जातो पण मूळ रूप आणि आजचं रूप याच्यामध्ये नातं असावं हे चारही निकष आपण शंभर टक्के पूर्ण केल्याचं परवा दिल्लीमध्ये जेव्हा संस्कृती मंत्री किशन रेड्डी यांना आपण भेटलो तेव्हा त्यांनी तीन गोष्टी अत्यंत स्पष्टपणे सांगितल्या मला आनंद वाटतो मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी सांगितलं मराठीने शंभर टक्के गुण मिळवलेले आहेत हे चारही निकष मराठीने पूर्ण केलेले आहेत आणि पुढची गोष्ट त्यांनी सांगितली ते म्हणाले या अहवालावर भाषा तज्ज्ञांनी एक मताने निर्णय दिलाय सात वर्षापूर्वी निर्णय दिलाय की हा दर्जा लवकरात लवकर द्या दुसरी गोष्ट ते म्हणाले आम्ही सर्व संबंधित खात्यांचे अहवाल मागवले संस्कृती मंत्रालय गृहमंत्रालय अर्थमंत्रालय त्याचबरोबर इतरही खाते शिक्षण आणि अशी सगळ्यांनी मराठीच्या बाजूनी मतं कळवलेली आहेत अभिप्राय दिलेले आहेत आणि पुढची गोष्ट ते म्हणाले सर्व सिद्धता झालेली आहे आता चौथी गोष्ट कधी हा दर्जा द्यायचा हे कॅबिनेट ठरवेल माननीय मोदीशी आणि त्यांचं मंत्रिमंडळ ठरवेल ते मात्र ते म्हणाले आम्ही लवकरात लवकर ठरवू पण आम्ही आत्ता तातडीने तो दर्जा द्यावा या दिवशी सिद्धता केलेली आहे मला या निमित्ताने आनंद यायचा होतो की अहवालातच काहीतरी चुका आहेत अहवालामध्ये त्रुटी आहेत म्हणून हा दर्जा मिळत नाही अशी कुजबूज या ठिकाणी केली जायची आणि त्यानिमित्ताने मराठीची बदनामी व्हायची कुजबूज या निमित्ताने थांबेल आणि आपला अहवाल सर्वसंमत झालेला आहे हे मान्य केल्याच्या नंतर हा दर्जा मिळाल्यानंतर काय फरक पडणार आहे कशासाठी हा दर्जा हवा आहे अर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीचा मान सन्मान वाढावा मराठीकडे बघण्याचा आज जो दृष्टिकोन आहे तो न्यूनगंडाचा आहे एक प्रकारे मराठी म्हणजे मरू घातलेली भाषा तिला काही भवितव्य नाही तिला काही भविष्य नाही असं मराठी जनांनाच वाटतंय तर तो त्यांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागवावा आणि मराठीची ओळख या निमित्तानं नव्याने आपल्याला व्हावी बघा मराठी म्हटलं ते आठशे वर्षापूर्वीची भाषा असं आपणच म्हणतो कसं शिकवलं गेलंय आणि आपण पहिले ग्रंथ म्हणून कोणते सांगतो ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र मला सांगा लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी ही इतके श्रेष्ठ ग्रंथ आहेत की आशा तोडीचे ग्रंथ भारतातल्या कुठल्याही भाषेत नाही नवे नवे जगातल्या भाषांमध्ये नाहीत मग एवढे श्रेष्ठ ग्रंथ मराठी जन्माला आल्या आल्या तिच्यामध्ये तयार होऊ शकतील का म्हणजे मूल रांगत होतं आणि त्यांनी पी एच डी केली असं नाही होऊ शकत मूल समृद्ध झाल्याशिवाय प्रगल्भ झाल्याशिवाय एक उंची त्याला प्राप्त झाल्याशिवाय ते पी एच डीपर्यंत पोचू शकत नाही मराठी त्याच्या आधी होती आणि ती अत्यंत समृद्ध होती म्हणून तिच्यामध्ये आठशे वर्षापूर्वी लला आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ निर्माण झाले आणि मुद्दा महत्वाचा हा आहे की हा दर्जा मिळाल्याच्या नंतर एका बाजूला केंद्र सरकारकडनं दरवर्षी पाचशे कोटी रुपयाचं अनुदान मिळेल तेवढेच पैसे राज्य सरकारला घालावे लागतील मराठीचं आज राज्य सरकारचं जे बजेट आहे ते फक्त पंचवीस कोटीचं आहे साडेचारशे विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर मराठी शिकवण्याची केंद्र सरकारतर्फे सोय होईल प्रत्येक विद्यापीठामध्ये किमान दहा तरी मराठा मराठी मुली मुलांना नोकऱ्या मिळतील प्राध्यापक म्हणून शिक्षक म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठी भाषेच्या विकासासाठी वाचन संस्कृती वाढवणं ग्रंथसंस्कृतीला चालना देणं अत्यंत उत्तम पुस्तकं अत्यंत स्वस्त किमतीमध्ये गावगाव पोचवणं मराठी शाळांचा दर्जा वाढवणं मराठीतनं शिकल्यानंतर प्रतिष्ठा मिळते मान सन्मान मिळतो आणि रोजगार मिळतो हा आत्मविश्वास निर्माण करणं अशा खूप गोष्टी अभिजात दर्जाने सिद्ध होणार आहेत एका वाक्यात सांगतो छत्रपती शिवराय कर्तबगार होतेच पण त्यांनी राज्याभिषेक का करून घेतला कारण मान्यतेचा प्रश्न असतो मोहर उमाटणं मुद्रा उमटवणं अभिजात दर्जाची घोषणा झाली की मराठी फक्त भारतातली नाही जगातली एक श्रेष्ठ भाषा आहे याच्यावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर आपल्याला न्यूनगंड टाकून देऊन आमची भाषा किती श्रेष्ठ आहे दोनच वाक्यात सांगतो राज्यभाषा धर्मभाषा महानुभावांची आणि जैनांची लोकभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठीची क्षमता किती मोठी आहे तर मराठीमध्ये लाखो पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाले तर त्यातली काही हजार ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहेत मराठीमध्ये जीवनातले सगळे विषय कव्हर करणं किंवा कब काव कवेत घेणं याची क्षमता आहे आणि बारा कोटी लोक मराठी जगभर बोलतात एकशे तेरा देशांमध्ये मराठी माणसं पसरलेली आहेत मराठीमध्ये बाराशेपेक्षा जास्त शब्दकोश आहेत एवढे कोश जगातल्या इंग्रजी सोडली तर दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाहीत आणि म्हणून जगातल्या हजारो भाषांमध्ये उद्या समजा सगळ्या मेल्या चार जरी जिवंत राहिले ना तरी चौथी मराठी असणार आहे एवढी श्रीमंत आणि समृद्ध मराठी आहे पण मराठी माणसाने आत्मविश्वास हरवलेला आहे त्यालाच असं वाटतं की मराठी टाकावू आहे तो निर्माण करण्यासाठी अभिजात दर्जा आवश्यक आहे नक्कीच सर तर आपण बघितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून कशा पद्धतीनं सर आणि इतरांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत त्यामुळं मुद्दाम हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपण थोडक्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलंच पण आम्हाला विस्ताराने ऐकायचं की मराठी भाषेचा समृद्ध इतिहास नेमका कसा आहे अगदी छान बघा दोन हजार वर्षांपूर्वी मराठीमध्ये गाथा सप्तसती नावाचा ग्रंथ पहिला लिहिला गेला आज उपलब्ध असलेला सगळ्यात जुना आणि पहिला ग्रंथ आपण तो म्हणतो आहोत गाथा सप्तसती म्हणजे काय गाथा म्हणजे कविता ज्ञानेश्वरांची कविता तुकारामांची कविता नामदेवांची कविता म्हणून तर तुकोवांची गाथा नामदेवांची गाथा म्हणतो ना आपण गाथा म्हणजे कविता सातशे कवितांचा सा संग्रह म्हणजे गाथासप्तसती काय आहे तर आपल्या गोदावरी नदीच्या काठावर जे शेतकरी राहत होते दोन हजार वर्षापूर्वी त्यातल्या पन्नास शेतकऱ्यांनी आपलं जगणं आपली शेती आपली पिकं आपली कुटुंब अप्रतिम कविता लिहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये निसर्ग आहे ज्याच्यामध्ये मानवी जगणं आहे ज्याच्यामध्ये नातेसंबंध आहे आणि त्यामुळे त्या कविता इतक्या रुद्ध्या आहेत तो सातशे कवितांचा सा संग्रह हाल नावाच्या राजाने एकत्र केला आणि तो पहिला ग्रंथ तिथपासून आपण जर पाहिलं पादलिप्त दोन हजार वर्षापूर्वीचे लेखक पंधराशे वर्षापूर्वीचे प्रवरसेन नावाचे लेखक बाराशे वर्षापूर्वी हरिभद्र नावाचा लेखक होऊन गेला ज्याने समरादित्याची कथा नावाची कादंबरी लिहिली आरती अभिमानाने सांगतो त्याने मॅजिक रियालिझम म्हणजे जादुई वास्तववाद नावाचा एक फॉर्म वापरला तो फॉर्म आता स्पॅनिश भाषेमध्ये गॅब्रियल गार्सिया मार्केज यांनी वापरला आणि त्यांच्या सॉलिट्यूड ऑफ हंड्रेड इयर्स या कादंबरीला नोबेल पुरस्कार मिळाला म्हणजे आपल्या मराठी माणसाचं ज्यांनी घेतलं त्यानं नोबेल मिळतं पण त्या हरिभद्राचं विचाराचं नाव पण आपल्याला माहित नाही त्याच काळातला उद्योतोन सुरी त्याच काळामध्ये त्यांनी कुवलयमाला नावाचं अप्रतिम पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये तो मराठी माणसाचं वर्णन करतो ते आजही लागू पडतं लढाऊ कट्टा काळा सावळा अत्यंत कष्टाळू काटक पण अत्यंत भानकुदळ तो म्हणतो कला शिले <laughs> तर भानकुदळ पण हा आपला गुणधर्म आहेच पण आपण लढावत आपण प्रामाणिक लोक आहोत आणि हे पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की ज्ञानेश्वर आहेत चक्रधर आहेत तुकोबा तुकोबा तर जागतिक कीर्तीचे महाकवी आहेत मी तुम्हाला सांगतो मध्ये मला एक नोबेल पुरस्कार विजेते नाटककार भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुकोबांचं दिलीप पुरुषोत्तम यांनी लिहिलेलं भाषांतरित केलेलं सेस तुका जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा ते म्हणाले अहो जगातला सगळ्यात मोठा लेखक इंग्रजी मधला शेक्सपियर असा मी सांगायचो तुकोबा वाचल्यानंतर आम्ही सांगतो शंभर शेक्सपियर ज्याच्यावरून वाळून टाका एवढे मोठे तुकोबा आहेत त्यामुळे तुकोबांची परंपरा पुढच्या काळामध्ये मग आपण आलो की ट्रक आगरकर फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि अगदी अलीकडे आपण बघा चार ज्ञानपीठ विजेते तीन सरस्वती सन्मान विजेते शिवाजी सावंत मूर्तीदेवी पुरस्कार विजेते तीन सन्मान पुरस्कार कवी सन्मान विजेते हे अखिल भारतीय पुरस्कार आपल्या भाषेतल्या लोकांनी मिळवलेत रामदेव ढसाळांसारखा कवी घ्या नेमाड्यांसारखा का का कादंबरीकार घ्या किती किती धावं सांगावीत पठारे घ्या आमचे सदानंद मोरे घ्या आपल्या असं लक्षात येईल की प्रचंड मोठं काम वैचारिक लेखनामध्ये कादंबरीमध्ये कवितेमध्ये नाटकांमध्ये विजय तेंडुलकर यांच्या तोडीचे नाटककार इतर भाषांमध्ये नाही आहेत आणि म्हणून मराठीची समृद्धता विविधता श्रीमंती आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनाची जी वैशिष्ट्य पकडलेली आहेत दोनच उदाहरणं देतो थोडक्यात धग नावाची वराडी भाषेतली कादंबरी आहे उद्धव शेळक्यांनी लिहिलेली कौतुक नावाची एक शिंपी समाजातली बाई ही त्या कादंबरीची नायिका आहे धगच्या तोडीची कादंबरी जगात नाही पण वैदर्भीय भाषेतली ती कादंबरी असल्यामुळे आमच्या प्रमाण भाषेतल्या लोकांनी त्याच्याकडे बघितलंच नाही हे नुकसान जे आहे ना ते अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर टळेल आणि वैदर्भी भाषेतली वराडी भाषेतली आमची ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची धग किंवा आमच्या कोकणामध्ये वरसई कर वरसईला भटजी राहत होते त्यांनी माझा प्रवास नावाचा अठराशे सत्तावनच्या काळावर पुस्तक लिहिलं असं पुस्तक नाही तर गावगाडा नावाचं आपल्या पुणे आणि नगरच्या पट्ट्यामध्ये शिरूर आणि पारण्याच्या परिसरात राहणाऱ्या आत्रेंनी पुस्तक लिहिलंय शंभर वर्षापूर्वी असं पुस्तक नाही इतर भाषांमध्ये अशी कितीतरी पुस्तकं ही फक्त मराठीत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की दोन हजार वर्षाची समृद्ध परंपरा श्रीमंत परंपरा शेती अर्थ शिक्षण राजकारण जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांना कवेत घेण्याची क्षमता असलेलं साहित्य आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मराठीतलं साहित्य हे जगातलं अत्यंत नामवंत साहित्य आहे पण आज त्याची भाषांतर जोपर्यंत होत नाहीत इतर भाषांमध्ये ते जात नाही तोपर्यंत इतर लोकांना कळणार नाही आणि हे करायचं असेल तर आपल्याला आदानप्रदान वाढवावं लागेल त्याच्यासाठी अभिजात दर्जा उपयुक्त राहणार आहे नक्कीच सर तुम्ही मराठी भाषेचा इतिहास आम्हाला अत्यंत विस्तृतपणे सांगितलात त्याला जोडूनच प्रश्न विचारायचा तर आपण चर्चा पण केली पण पुण्याचीच भाषा शुद्ध अमुक भाषा अशुद्ध हा जो अशुद्ध शुद्धतेचा जो खेळ आहे तो नेमका कधीपासून सुरू झाला आणि तो आता कधी संपणार आहे म्हणजे काय झालं पेशवाईच्या काळामध्ये एका विशिष्ट समाजाला आपण सत्ताधारी आहोत म्हणजे आपण जीवनाच्या सगळ्या क्षेत्राचे मालक आहोत अशा प्रकारचा भ्रम व्हायला लागला आणि त्यामुळे मग आमचीच भाषा फक्त काहीतरी शुद्ध भाषा आणि बाकीच्यांच्या सगळ्या भाषा म्हणजे टाकाऊ भाषा अशा प्रकारचा एक अहंकार निर्माण झाला त्यातनं पुढच्या काळामध्ये हे खरं आहे की शिक्षणासाठी माध्यमांसाठी म्हणजे त्यावेळेच्या प्रिंट मीडियासाठी वगैरे प्रमाण भाषा आवश्यक होती ते मान्य केलं पाहिजे पण ते करताना कळत नकळत एक अहंकार त्याच्यामध्ये असाला की बाकीच्या भाषा या दुय्यम आहेत टाकाऊ आहेत त्यांना काही किंमत नाही अहो बघा आमचे एकनाथ इतका महान कवी आहे इतका महान संत आहे आणि तत्त्वज्ञ आहे ते विंचू चावलासारख्या अप्रतिम अशा भारुडांच्या माध्यमातून किती सुंदर मेसेज आपल्याला देतात ते असं म्हणतात संस्कृतवाणी देवे केली मग माझी प्राकृत काय चोरापासून झाली त्यामुळे मराठी ही प्राकृत मराठी बरं प्राकृत म्हणजे संस्कृतपासून जन्माला आलेलं आहे का नाही राजाराम शास्त्री भागवत ज्ञानकोषकर केतकर पूग सहस्रबुद्धे आणि लरा पांगारकर या चौघांनी हे सिद्ध केलेलं आहे की मराठी प्राकृत म्हणजे महाराष्ट्री प्राकृत ही संस्कृतमधनं जन्म आलेली नाही ती संस्कृतच्या आधीची भाषा आहे आणि एकनाथ असं विचारतायत की माझी भाषा काय चोरापासून जन्म झाली का ज्ञानेश्वर काय म्हणाले होते ज्ञानेश्वर म्हणाले अमृता तेही पैजा जिंके म्हणजे संस्कृतमधली गीता मराठीत आणताना ज्ञानेश्वर सांगतायत की माझी मराठी जी आहे ना ती हलकी नाही आहे की अत्यंत समृद्ध आणि ती अमृताशी पैजा जिंकणारी आहे आमच्या बहिणाबाई असं म्हणतात म्हणजे संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई संत शिष्य त्या म्हणतात की तुकोबांनी वेदांचा अर्थ प्राकृतातून सांगितला म्हणजे तुकोबांची भाषा प्राकृत भाषा आहे काय झालं आपल्याकडे भारतामध्ये चार प्राकृत भाषा होत्या अगदी अफगाणिस्तानपासून काश्मीर पंजाब वगैरे प्रदेशामध्ये पैशाची नावाची प्राकृत भाषा होती दोन हजार वर्षापूर्वी पुढे आपण आलो आग्रा आणि पुढच्या पट्ट्यामध्ये मथुरा वगैरे वगैरे तर त्या भागामध्ये त्यावेळेला शौरशैनी नावाची भाषा प्रचलित होती खाली आपण आलो की बिहार आणि तो सगळा मगधचा पट्टा जो तिथे मागधी होती त्यातलं अर्धमागधी वगैरे आणि नर्मदेच्या पुढे आलं की मराठी सुरू होते म्हणजे महाराष्ट्री प्राकृत पण त्या चार भाषांचं प्राकृत भाषांचं व्याकरण दोन हजार वर्षांपूर्वी वर रुची नावाच्या विद्वानाने लिहिलं आणि विशेष गोष्ट अशी त्यात त्याने लिहिलं की बत्तीस नियम या चार भाषांसाठी त्याने सांगून झाल्यानंतर तो, तो म्हणाला शेवटचा बत्तीसावा नियम शेषम महाराष्ट्रीवत मराठीचे सगळे नियम इतर भाषांना लागू होतील म्हणजे मराठी नुसती भाषा नव्हती ती नेतृत्व करणारी भाषा होती आणि भारताचं नेतृत्व करणारी होती त्यामुळे आपल्या गाथासप्तसतीचे आपल्याला हस्तलिखित पुरावे नांदेडमध्ये सापडले नाशिकमध्ये सापडले अफगाणिस्तानमध्ये सापडले पाकिस्तानमध्ये सापडले कारण या सगळ्या प्रदेशात मराठीची पताका झळकत होती पण ती मराठी कोणती मराठी होती ती मराठी ही लोकांची मराठी होती जी पुढे वराडीमध्ये मराठवाड्यातल्या बोलींमध्ये कोकणातल्या बोलींमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या बोलींमध्ये विकसित झालेली आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो मराठी अभिजात आहे म्हणजे प्रमाण मराठी नाही मराठी अभिजात आहे म्हणजे बोली भाषांमधली मराठी आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मी अगदी थोडक्यात तीन मुद्दे सांगून थांबणार आहे एक तामिळ भाषेमध्ये ज्या संगम साहित्य अत्यंत श्रेष्ठ तेवीसशे ते सव्वीसशे ते वर्ष अजून आहे तिथे आपल्या मराठीचा उल्लेख कसा आहे माहिती आहे तेवीसशे वर्षापूर्वी की कावेरी नदीवर धरण बांधण्याचं काम चालू आहे आणि इथं काम करणारे गवंडी जे आहेत त्यांच्या हातात जादू आहे कौशल्य आणि पुढे काय म्हटलं आहे गवंड्यांचा उल्लेख त्यांच्या हातात जादू आहे आणि ते आपापसात मराठीत बोलतात आता जर मराठी नव्हती तर तामिळनाडूमध्ये कशी काय नोंद झाली बरं तेवीसशे वर्षापूर्वी पुढे आपण गेलो की श्रीलंका आहे तिथे सिंहली भाषा आहे सिम्वलीमध्ये दीपवंश आणि महावंश या प्राचीन ग्रंथामध्ये मराठी भाषेचा उल्लेख श्रीलंकेत मिळतो बिहारमध्ये राजगृहला विनय पीटक नावाचा बौद्ध ग्रंथ लिहिला गेला पाली भाषेमध्ये आणि त्याच्यामध्ये बावीसशे पन्नास वर्षापूर्वी मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख मिळतो छत्रपती शिवराय आपलं कुलदैवत सगळ्यांचं त्यांचा जुन्नरला जन्म शिवनेरीला जन्म तिथे नाणे घाट आहे तिथे बावीसशे तीस वर्षापूर्वीचा शिलालेख आहे ब्राह्मी लिपीतला आणि त्याच्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख आहे मी थोडक्यात सांगतो आम्ही शेकडो पुरावे रास रचलेले पठार पठार समितीच्या अहवालामध्ये आणि हे सिद्ध केलेलं आहे की दीड हजार ते दोन हजार वर्षाच्या आधी मराठी होती आणि ती अत्यंत समृद्ध होती आणि त्याचे दस्तावेजांचे पुरावे भेटलं तर आमच्या भांडारकेमध्ये पंच्याऐंशी पोथ्या आहेत ज्या दीड हजार ते दोन हजार वर्ष जुन्या आहेत आणि म्हणून हे मराठी माणसानं माहीतच नाही आहे हे या निमित्तानं अभिजात दर्जाच्या निमित्ताने कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे जो आणि पाणी लोणीवरनं थट्टा आणि टिंगल करण्याचा आहे त्यातनं नव्या शिकणाऱ्या पिढीतल्या लाखो मुलांची मुलींची कत्तल होते ते थांबवायचं आहे आपल्याला आणि सगळ्या बोली भाषांचा सन्मान वाढवायचा आहे हे अभिजात दर्जामुळे होणार आहे कारण खऱ्या मराठीची ओळख त्यामुळे होणार आहे नक्कीच सर आपण बघितलं की म्हणजे आपली मराठी किती सुंदर आहे किती संपन्न करणारी आहे आता आज मराठी भाषा दिन आहे म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला सुखावणारा समाधान देणारा दिवस तरुण तरुणी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवतील की प्रत्येकाला किती अभिमान वाटतोय भाषेचा पण सर हे फक्त स्टेटस ठेवण्यापुरतं मर्यादित राहावं का या तरुण तरुणींकडून तुमच्या काय अपेक्षा की त्यांनी मराठी भाषेसाठी काय करणं अपेक्षित बघा ग्रियर्सन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता एकोणीसशे सात साली म्हणजे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी त्यांनी भाषांचा अभ्यास केला त्याच्याकडे काम दिलं होतं ब्रिटिश सरकारने पन्नास खंड आहेत त्याच्या आमच्या भांडारकरमध्ये मध्ये आहेत त्यांनी त्या अहवालामध्ये एक अतिशय सुंदर वाक्य लिहिलंय तो म्हणतो कोणती भाषा जगते आणि कोणती मरते तो म्हणतो जी भाषा रोजगार देते ती भाषा जगते पोटा पाण्याला दिलं ती भाषा जगते जर ती भाषा लोकांपासून दूर गेली आणि तिने पोटा पाण्याला दिलं नाही रोजगार दिला नाही रोजीरोटी दिली नाही ती मरते मराठीची रोजगार क्षमता वाढवली की तरुण मुला मुलींना मराठीबद्दलचं जे प्रेम आहे ते आणखी विकसित होईल आत्ता पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांना इंग्रजीत का शिकवलं पाहिजे तर इंग्रजीतनं शिकला मुलगा किंवा मुलगी तर जगभर त्यांना काम मिळेल सन्मान मिळेल मी इंग्रजीच्या विरुद्ध नव्हतो नाही नसेल मी हिंदीच्याही विरुद्ध नाही मी कुठल्याही भाषेच्या विरुद्ध नाही मी फक्त एवढंच म्हणणार आहे की इंग्रजी शिका हिंदी शिका अन्य भाषा शिका पण मराठीला विसरू नका कारण माणसाची ओळख विचार करणारा प्राणी असा आहे आणि विचार आपण मातृभाषेतनं करतो त्यामुळे आपलं वेगळे पण जपायचं असलं तर आपली मातृभाषा आपल्याला उत्तम आली पाहिजे ज्यांनी मुलांना माध्यमांमध्ये म्हणून इंग्रजीत घातले किंवा अन्य घातले त्यांना मी सांगेन की त्या मुलांना त्या मुलींना सुद्धा घरात मराठी शिकवा त्यांना मराठीची गोडी लावा आणि मराठीतनं बोलणं मराठीतनं लिहिणं हे सन्मानाचं असलं पाहिजे तुम्ही बघा आपण जर विमानतळावर गेलो तर तिथं मराठी माणसंच इंग्रजी बोलायला सुरुवात करतात एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर तिथे त्या वेटरशी बोलताना आपल्याला वाटतं त्याला येतच नाही मराठी म्हणून आपणच हिंदीमध्ये किंवा इंग्रजीत सुरुवात करतो माझं म्हणणं असं साध आहे गंमत सांगतो सूप हा शब्द इंग्रजीतनं आपल्याकडे आला असं आपल्याला वाटतं चूक सूपशास्त्र नावाचं पुस्तक मराठीमध्ये अठराशे त्रेसष्ट साली लिहिलं गेलेलं आहे सूप हा शब्द मराठी आहे आणि तो इकडनं तिकडे गेला आणि मग तिथून आला की प्रतिष्ठित ताराबाई शिंदे आपल्या त्यांनी हो स्त्री पुरुष नावाचा ग्रंथ लिहिला स्त्रियांच्या प्रश्नावर स्त्री पुरुष क्षमतेवर तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने अभ्यासाला लावल्यावर मग ताराबाईंचं मोठेपण आपल्याला कळतं तानुबाई बिर्जे आपल्या पहिल्या महिला संपादक पण बहुजन समाजाच्या या रत्नांची ओळखच नाही मला स्वतःला असं वाटतं की आपलं असून सुद्धा आपण ते ओळखलं नाही आणि हे आपलं चुकलं पण ती दृष्टी आपण करायला पाहिजे तरुण पिढीने स्वत्व आपलं काय आहे त्याचा खरोखर रास्ता अभिमान आणि त्याची अस्मिता बाळगली पाहिजे रोजगाराची क्षमता अभिजात दर्जामुळे वाढणार आहे मी खात्री देतो पालक आपल्या मुला मुलामुलींना मराठी माध्यमात घालतील तीन गरजा आहेत पहिलं मराठी शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे मराठी पाठ्यपुस्तकांची गुणवत्ता वाढवली पाहिजे मराठी शिक्षकांनासुद्धा आपण प्रशिक्षित केलं पाहिजे त्याचबरोबर मराठीतनं शिकल्यानंतर उत्तम रोजगार मिळतो सन्मानाची पदं मिळतात तुम्हाला उदाहरण देतो आज मराठी संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर मासळकर किंवा गोवारीकर यांची नावं जागतिक पातळीवर मान्य झालेली आहेत हे मातृभाषेतनं शिकलेले लोक आहेत विजय भटकर आपल्या विदर्भातून आलेला एका कुंब्याचा मुलगा तो भारताला सुपर कॉम्प्युटर बनवून देतो आणि त्या सुपर कॉम्प्युटरच्या आधारे भारत जगातली पाचवी महासत्ता बनतो आपले सॅम पित्रोदा एका बलुतेदार घरातनं आलेला हा मुलगा तांब्या पितळाची भांडी बनवणाऱ्या पित्रोदांच्या घरातून आलेला हा मुलगा त्यांचं पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा ते, पित्रो ते मातृभाषेतनं शिकले नंतर अमेरिकेला गेले आणि त्याने इथे संपर्क क्रांती घडवली आज मोबाईल आणि हे सगळं हातामध्ये जे दिसतंय सगळं मुलामुलींच्या ते सॅम मुळे आहे थोडक्यात सांगायचं सा तर कौशल्य आणि ज्ञानाची जोड जर मिळाली तर आपण खूप मोठ्या उंचीवर जाऊ शकतो म्हणून बहुजनांच्या भाषेचा सन्मान करायला शिका त्याच्याकडे अपमानाच्या भावनेनं किंवा खिल्ली उडवण्याच्या भावनेनं बघणं बंद करा स्टेटस तर ठेवाच पण ते ठेवत असताना का ठेवतो आहोत याची पण जाणीव ठेवा आपल्या भाषेबद्दल आपल्या आईबद्दल आपल्या मायबोलीबद्दल अनेकांनी सन्मान केलेत एकच उल्लेख करतो ओ फादर स्टीफन्सन नावाचा ख्रिश्चन समाजातला लेखक चारशे वर्षापूर्वी त्यांनी ख्रिस्त पुराण नावाचं पुस्तक लिहिलं तो म्हणतो पुष्पा माझी पुष्प मोगरी तशी भाषे माझी भाषा साजिरी मराठी माझी एका ख्रिश्चन माणसाला चारशे वर्षापूर्वी मराठी मोगऱ्याच्या फुलासारखी गमगमाट असलेली भाषा वाटते त्याचं कारण आहे मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन अनेक धर्माचे लोक मराठीवर प्रेम करतात अनेक भाषा आपण ही समजून घेतलं पाहिजे की मराठी ही अनेक धर्मांची भाषा आहे अनेक जातींची भाषा आहे आणि महिला तर असा आहे मायबोलीच म्हणतो आपण मराठीला त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मुला मुलींकडनं माझी अपेक्षा ही आहे की मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन दुरुस्त करा तुम्हाला निश्चितपणानं मराठी आणखीन सन्मान देईल आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये मराठीचं मार्केट सुद्धा बदललेलं असेल आणि लक्षात ठेवा तुम्ही आता ही जी डिजिटल चॅनल्स येत आहेत त्याच्यामधलं मराठीचे वेगवेगळे रूप लोकांपर्यंत जात आहेत तुम्ही बघा सगळ्या वाहिन्यांवरचे लोकप्रिय कार्यक्रम कुठले येतो मराठी भाषेतले कोकणी भाषेतले बोली भाषेतले कार्यक्रम सन्मानाचे आहेत त्याचं कारण लोकांचा दृष्टिकोन बदलतोय मालिका सुद्धा लागीर झालं हो सारखी मालिका का, का लोकप्रिय होते त्याचं कारण ती तिथल्या मातीतनं आलेली असते मी एक उदाहरण दिलं अशी खूप उदाहरणं सांगता येतील मला वाटतं मराठीचा प्रमाण भाषा केंद्रीय दृष्टिकोन बदलून तो आपण केंद्राकडून परिघाकडे नेला की आजूबाजूला पसरलेलं प्रचंड मराठी दर्या जो आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जाईल आणि मराठीचं भलं होतंय म्हटलं की मराठी माणसं अभिमानाने कौतुकाने मराठीकडे वळतील थोडक्यात हे सगळं आपल्याला करावं लागेल ते करू आपण तरुण मुलांची आणि मुलींची साथ मिळाली आणि त्यांनी मनावर घेतलं तर आपल्याला विजय नक्की मिळणार नक्कीच सर तर सरांनी आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळावा इथं पासून ते आपल्या संस्कृतीचा समृद्धचा इतिहास उलगडून दाखवला सर तुमचे बोलबिडू मार्फत खूप खूप आभार तर तुम्हाला आता या मराठी भाषेबद्दल मराठी भाषा दिनाबाबत नेमकं काय वाटतं तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण मुलाखतींसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका